नमस्कार, नॉलेज मोअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईल दिल्यामुळे होणारे दुष्परिणाम नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर त्या वयाच्या मुलांमध्ये त्यांचा स्क्रीन टाईम 1 तासापेक्षा जर जास्त असेल तर आपण व्हिडिओमध्ये बघतात त्या पद्धतीनं त्यांच्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांना ज्यावेळेस आपण मोबाईल देतो त्यावेळेस ती मुलं खेळायचं सोडून मोबाईलमध्ये रमतात. अशा वेळेस त्यांचं बालपण हरवण्याची जास्त शक्यता असते. आभासी दुनियेमध्ये त्यांच्यासाठी ती आभासी दुनिया असते, याच्यामध्ये मुले रमतात. त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या डोळ्यावरती होतात, डोळ्याची दृष्टी कमी होण्याची शक्यतासुद्धा असते. अशा वेळेस पालकांनी जागरूक राहून आपला मुलगा मोबाईलवरती किती वेळ राहतोय, त्याचा स्क्रीन टाईम किती आहे, 1 तासापेक्षा जर जास्त असेल तर निश्चितच त्या पालकांना विचार करण्याची गरज आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल परत चालण्याची गरज आहे. आपण लहान मूल जर घरामध्ये खेळत असेल तर त्याला ते मोबाईल देतोत आणि त्यानं जर मोबाईल घेतला तर त्याचा चेहरा अतिशय रागीट होतो, चिडचिडेपणा वाढतो, त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव वाढतो. अशा गोष्टी त्याच्या आरोग्यासाठी चांगल्या नाही आहेत. म्हणून एक सुजाण पालकत्व म्हणून आपण त्याला व्यवस्थित हाताळलं पाहिजे. तर तसंच लहान मुलांच्या डोळ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो. लहान मुलांच्या डोळ्यामध्ये तिरळेपणा येणे, अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात. तर हे आपण जे काही मोबाईलचे दुष्परिणाम आहेत ते मोबाईलचे दुष्परिणाम आपण पाहिले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नॉलेज मोअर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.